नमस्कार, तुम्हा सर्वांचं कुकिंग विथ मेघामध्ये स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल मोमोज किंवा व्हेजिटेबल डम्पलिंग्स. ही रेसिपी प्रामुख्याने नेपाळ किंवा तिबेट या भागांमध्ये बनवली जाते, पण त्याच्या चवीमुळे ती सर्वत्र प्रसिद्ध आहे. मोमोजसाठी लागणारे साहित्य आहे: एक वाटी मैदा, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, डार्क सोया सॉस, कांद्याची पात 1 वाटी, 1 वाटी कोबी, कॅप्सिकम, गाजर, पांढरी मिरी पावडर, 3-4 हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ आणि तेल. मोमोजच्या आवरणासाठी मैद्यामध्ये थोडेसे मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आपण ते मळून घेणार आहोत. थोडंसं तेल घालून छानपैकी मळून आपण ते एका बाजूला ठेवून देऊया. एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवूया. त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेलं आलं आणि हिरवी मिरची घालून ते छान परतून घेऊया. हे परतत असताना गॅस मीडियम फ्लेमवरती असेल याची काळजी घ्या. थोडा वेळ परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी, बारीक चिरलेलं कॅप्सिकम तसेच गाजर घालणार आहोत आणि हे मिश्रण छान परतून घेऊया. हे परतत असताना आपण गॅस मोठ्या फ्लेमवरती ठेवणार आहोत. साधारणतः 3 ते 4 मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांद्याची पात, पांढऱ्या मिरीची पावडर तसेच चवीपुरते मीठ घालून ते आपण मिक्स करून घेऊया. सर्व भाज्या छान परतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण 2 ते 3 चमचे डार्क सोया सॉस घालून ते मिक्स करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झालेले आहे. अर्ध्या तासानंतर या कणकेपासून आपण मोमोजचे जे आवरण आहे ते बनवून घेणार आहोत. कणकेचा लहान गोळा घेऊन तो गोल आकारामध्ये आपण लाटून घेऊया. लाटून झाल्यानंतर आपण बनवलेले जे सारण आहे ते याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मोमोजचा आकार कसा बनवायचा ते आता बघून घेऊया. मोमोजला तुम्ही तुमच्या आवडीचा आकार देखील देऊ शकता. मोदकाप्रमाणे किंवा करंजीप्रमाणे आकार दिला तरी देखील चालेल. सारण भरलेले हे मोमोज आपण 8 ते 10 मिनिट स्टीमरमध्ये वाफून घेणार आहोत. स्टीमर पॅनला थोडेसे तेल लावून आपण त्यामध्ये मोमोज ठेवून 8 ते 10 मिनिट वाफून घेऊ. व्हेजिटेबल मोमोज किंवा व्हेजिटेबल डम्पलिंग्स छान उकडलेले आहेत, आपण ते आता सर्व्ह करून घेऊया. तुम्ही देखील व्हेजिटेबल मोमोज तुमच्या घरी नक्की बनवा, तुम्हाला देखील ते खूप आवडतील. अजून रेसिपीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी लाईक आणि शेअर नक्की करा.